नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी परीक्षांकरिता कोणते डॉक्युमेंट्स लागतात हे बघणार आहोत एम पी एस सी फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत किंवा कोणत्या डॉक्युमेंट्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे भरावी लागणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण बघणार नाही त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात परंतु आजच्या व्हिडीओमध्ये आपण फक्त आणि फक्त फॉर्म भरताना लागणारे डॉक्युमेंट्स बघणार आहोत ओके आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी एज्युकेशनल डॉक्युमेंट बघून घेऊया पहिल्या नंबरवर बघा तुम्हाला दहावीची मार्कशीट आणि दहावीचं प्रमाणपत्र लागणार आहे दहावीची मार्कशीट तुम्हाला माहिती आहे परंतु दहावीचं प्रमाणपत्र म्हणजे बघा काही विद्यार्थी याला पासिंग सर्टिफिकेट म्हणतात ओके तर काही विद्यार्थी याला डिप्लोमासुद्धा म्हणतात ओके दहावीच्या डिप्लोमासुद्धा काही विद्यार्थी याला म्हणतात तर तुमच्याकडे बघा हे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे दहावीची दहावीची एक्झाम झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये हे प्रमाणपत्र तुमच्या शाळेमध्ये येत असते यावर तुमची डेट ऑफ बर्थ लिहून असते म्हणून याला जन्माच्या पुरावा म्हणून सुद्धा हे जे प्रमाणपत्र आहे हे कामी येते आणि यावरच बघा तुमची पासिंग डेट सुद्धा असते तुम्ही तुम्ही कोणत्या महिन्याला पास झाले किंवा कोणत्या दिवशी तुम्ही पास झाले ते सुद्धा इथे लिहून असते हे सर्टिफिकेट तुमच्या खूप कामी येणार आहे हे सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या ओके सेकंड नंबरवर बघा बारावीची मार्कशीट आणि बारावीचे प्रमाणपत्र तर हे इथे सुद्धा बघा बारावीची मार्कशीट आणि बारावीचे पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे काही विद्यार्थी बारावी करत नाही डायरेक्ट बघा डिप्लोमा करत असतात पॉलिटेक्निक वगैरे करत असतात किंवा ज्याला आपण म्हणतो आय आय वगैरे करत असतात तर त्याच्या बघा डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता थर्ड नंबरवर तुमच्याकडे तुमचं डिग्री प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे तुमची डिग्री नसेल तर लास्ट इयर मार्कशीटसुद्धा तुम्ही तिथे अपलोड करू शकता किंवा प्रोविजनल मार्क्शीटसुद्धा चालते प्रोव्हिजनल डिग्रीसुद्धा चालते ओके त्यावरच्या बघा नंबर लिहून असतो त्यावर तो नंबरसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि जर तुम्ही फायनल इयरमध्ये असाल तर तुम्हाला कोणतंही डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त अपियरिंगच्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं असते ओके आता चौथ्या नंबरवर बघा एम पी एस सी मार्फत काही एक्झॅम्स कंडक्ट केल्या जातात उदाहरणार्थ क्लरिकलची एक्झाम असते किंवा टॅक्स असिस्टंटची एक्झाम असते यासाठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागत असते यामध्ये मराठीसाठी तुमची स्पीड असली पाहिजे थर्टी आणि इंग्लिशसाठी तुमची स्पीड असली पाहिजे फोर्टी ओके तर हे दोन प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तर हे प्रमाणपत्रसुद्धा तुम्ही काढून घ्या आता समोर बघा आता बघा आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडे असणे गरजेचे आहे या तीनपैकी कोणतंही एक आयडेंटिटी प्रूफ असणे गरजेचे आहे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन ओके वोटर आय डी तुम्ही बघा हे करू नका कारण वोटर आय डी कुठे चालते कुठे चालत नाही ओके तर वोटर आय डीवर तुम्ही विसंबून राहू नका आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन हे तीनपैकी कोणतंही एक असणे दे। तुमच्याकडे गरजेचे आहे ओके आणि बघा पासपोर्टसुद्धा चालते ओके पासपोर्टसुद्धा चालणार आहे ठीक आहे परंतु हे तीन सर्वात महत्वपूर्ण आहे हे हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता बघा तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे नॉन क्रिमिलियर असणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही बघा हो एस सी एस टी असाल तर तुम्हाला एन सी एलची गरज पडत नाही ओके कास्ट व्हॅलिडिटी जर असेल तर ठीक आहे नसेल तर जॉब लागल्यानंतर सहा महिन्यामध्ये ती मिळत असते ओके नसेल तरी ठीक आहे असेल तर तुम्हाला नंबर टाकावा लागेल तिथे नो करायचे नाही तर तिथे तुम्हाला विचारेल की कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे आहे की नाही असं तिथे टॅब असेल असं तुम्हाला तिथे विचारलं जाणार तर तिथे बघा नो करू नका ओके नो करायचं नाही यस करायचं आणि तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीच्या नंबर तिथे ॲड करायच्या जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर आता समोर बघा अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे बघा अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही आणि काही ज्या एक्झाम्स असतात त्यासुद्धा तुम्हाला अपियर होता येणार नाही महाराष्ट्राचे आदिवासी असणे गरजेचे आहे नाहीतर तुम्ही देऊ देऊसुद्धा शकणार नाही ओके हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वचे सर्व महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स आपण बघितलेले आहेत तरीसुद्धा एखादं डॉक्युमेंट राहिलेलं असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपण ते ते डॉक्युमेंटसुद्धा मी ॲड करणार किंवा तुमच्या कमेंट मी पिन करणार तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपलं टेलिग्रॅम चॅनलसुद्धा आहे टेलिग्रॅम चॅनलची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्रॅम चॅनल जॉईन करू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद